हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ट्युटोरियल सेशन मध्ये। आजचा जो पहिला लेख आपण बघणार आहोत तो द हिंदू मधील आहे। ऍक्च्युअली या लेख मध्ये काय डिस्कस करण्यात आलंय, तर आताच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिले की त्यांनी स्पेशल कोर्ट स्थापना द्यावे की जेणेकरून जे पॉलिटिशियन आहे किंवा राजकीय नेते आहे त्यांच्यावर जे गुन्हेगारीचे आरोप आहे किंवा केसेस आहे त्या लवकरात लवकर सॉल्व करण्यासाठी। कारण की हे कशासाठी करतंय की आपण बघू शकतो की पॉलिटिक्स मध्ये क्रिमिनलायझेशन खूप वाढत चाललंय। अनेक जे नेते आहेत त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांच्यावर रेपचे किंवा इतर धमकावण्याचे किंवा इतर आरोप आहेत, तर ते तसेच आहे। आणि त्या ते काय करतात, त्यांच्याजवळ पॉवर असल्यामुळे किंवा पैसा असल्यामुळे त्या केसेस तशाच प्रलंबित चाललेल्या आहे। तर आपण बघितलं होतं की लोकसत्ता मध्ये पण असंच आर्टिकल आलंय आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आले की 2014 ची जी निवडणूक झाली त्यामध्ये 1500 असे आमदार किंवा खासदार होते त्यांच्यावर अशा केसेस चालल्या होत्या की या गुन्हेगारीच्या, तर त्यामुळे त्या लवकर सॉल्व्ह होत नाहीये। त्यासाठी सुप्रीम कोर्टाने आता एक पाऊल उचललंय की स्पेशल कोर्ट स्थापावे आणि लवकरात लवकर त्या सॉल्व्ह कराव्या। तर ही एक पहिली पायरी नाहीये की याच्या अगोदर पण सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले होते किंवा याच्यासाठी काही पर्याय सुचवले होते। की आपण बघू शकतो की 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की जर कोणी 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 पण राजकीय नेता किंवा एखादा आमदार खासदार जर दोषी ठरला तर त्याला ताबडतोब डिस्क्वालिफाय करण्यात येईल, त्यासाठी काहीच प्रक्रिया करण्याची गरज नाही। जर दोषी ठरवण्यात आला तर त्याचं ऑटोमॅटिकली तो डिस्क्वालिफाय होईल। आणि त्याच उदाहरण आपण बघू शकतो की जे शशिकला आहे आता त्या डिस्क्वालिफाय झाल्या होत्या त्यांना जेल झाल्यामुळे, तर ते एक्झाम्पल त्याचं आहे। आणि नंतर पण सरकारने सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की लवकरात लवकर त्या केसेस किंवा 1 वर्षाच्या आतच या केसेसचं पूर्ण सॉल्व्ह होण्यात यावं, तरी पण एवढं अजून त्याच्यावर हे झालं नाही। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने स्पेशल कोर्ट स्थापण्यासाठी सांगण्यात आलंय। तर आपण बघू शकतो की आर्टिकल मध्ये दुसरीकडे पण एक गोष्ट सांगण्यात आलंय की हा एक परमनंट उपाय नाहीये, हा तात्पुरता उपाय म्हणून चांगला आहे पण हा परमनंट सोल्युशन होऊ शकत नाही। कारण की आपल्याकडे अनेक गोष्टीसाठी स्पेशल कोर्ट आहे। आपण बघू शकतो करप्शन साठी, चाइल्डचे क्राईम होतात त्यांच्यासाठी, पण हे जे स्पेशल कोर्ट स्थापण्यामुळे काही परमानंट सोल्युशन नाहीये। तर आपल्याला जी पूर्ण न्याय व्यवस्था आहे तर जे किंवा जी जस्टिस डिलिव्हर सिस्टीम आहे ती सुधारावी लागेल। कारण की लवकरात लवकर न्याय तसेच जो तपास आहे व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन वगैरे जर ते लवकरात लवकर झाले तर या गोष्टी दूर होऊ शकतील। तर हे या आर्टिकल मध्ये पूर्ण सांगण्यात आलंय। नेक्स्ट जे आर्टिकल बघू शकतो आपण लोकसत्ता बद्दल शाबासकीवरचा झाकोळ। कारण की याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय की आपण बघू शकतो की आताच जे जागतिक बँकेने त्यांचा अहवाल दिला होता त्याच्या इझी ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपली रँकिंग सुधारली आहे, आपण 130 स्थानावरून डायरेक्ट 100व्या स्थानावर आलोय। पण याच्यामध्ये दुसरी पण गोष्ट सांगण्यात आली की एक दुसरा अहवाल जाहीर केला होता ज्यामध्ये ज्या आपल्या इंडियातली ज्या प्रायव्हेट बँक आहे त्यांनी, आणि त्याच्यामध्ये जो प्रायव्हेट बँकांचा एनपीएचा इश्यू आहे नॉन परफॉर्मिंग ऍसेटचा, तर तो पण खूप मोठा आहे। तर त्याबद्दल याच्यामध्ये सांगण्यात आलंय की आपण अगोदर बघितलं होतं की सार्वजनिक क्षेत्राच्या बँकेचा एनपीएचा इश्यू किंवा अलाभदायी मालमत्तेचा इश्यू खूप मोठा झाला होता, पण आता प्रायव्हेट बँकांचा पण तोच इश्यू आहे। तर त्याबद्दल यामध्ये सांगण्यात आलंय। आणि आपण बघितलं की आता रिकॅपिटलायझेशन साठी सरकारने सार्वजनिक बँकांना पैसे दिले पण प्रायव्हेट बँकांना तसे देऊ शकत नाही सरकार किंवा देणार नाही, तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये आपण बघू शकतो। आणि याच्यामध्ये थोडे एक्झाम्पल सांगण्यात आलंय की आयसीआयसी बँक किंवा ज्या इतर चांगल्या बँका आहे ऍक्सिस एचडीएफसी ज्या नामांकित बँका आहे त्यांच्यावर पण ही परिस्थिती आली आहे। तर त्यासाठी पण त्यांनी कारण सांगितले की हे एनपीएचा इश्यू त्यांचा का वाढलाय, तर त्यांनी जे सरकारने प्राधान्य क्षेत्र नेमून दिलेले आहे किंवा शेती वगैरे किंवा जे इतर दुसरं म्हणजे पोलाद किंवा वीज निर्मिती अशांना जर या बँकांनी कर्ज दिले होते पण ते कर्जांचं त्यांचं परत आले नाही किंवा त्या कर्जांची परत फेड होऊ शकली नाही, त्यामुळे अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे। त्याबद्दल यामध्ये सांगण्यात आलंय। आणि याबद्दल अगोदरच जे आपले पूर्वीचे गव्हर्नर होते रघुराम राजन त्यांनी पण या बँकांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे एनपीए दाखवावे किंवा जी परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी वक्तव्य केलं होतं। आणि आता हा अहवाल जाहीर झालाय, तर त्याबद्दल याच्यामध्ये सांगण्यात आलंय की तेच म्हणणं आहे लेखाचं की जरी आपली रँकिंग वगैरे सुधारली असेल पण जे दुसरे इतर प्रॉब्लेम आहेत त्यांच्याकडे पण लक्ष देण्यात यावे किंवा ते झाकोळण्यात न यावे, तर ते या आर्टिकल मध्ये बघू शकतो। नेक्स्ट जे आर्टिकल आहे द हिंदू मधील, ऍक्च्युली आता न्यूयॉर्क मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याबद्दल ऍक्च्युली एका
माणसाने एक वाहन घेऊन ते रस्त्यावर चालवत 8 ते 9 जणांचा त्यांनी मृत्यू केला. तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये सांगण्यात आलं. आपण बघू शकतो की वेस्टर्न कंट्री मध्ये जे हमले होत आहे ते वाढत चालले आहे, की अगोदर पण बर्लिन किंवा नाईस मध्ये हमले झाले होते तर ते वाढत चाललेले आहे. तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये सांगण्यात आलंय की बाकी एवढं काही नाही, फक्त तेवढाच कंटेक्स्ट दिलेला आहे. नेक्स्ट जे आर्टिकल आहे की ते नागालँड किंवा नॉर्थ ईस्ट मधील जे ट्रायबल वगैरे आहे तर त्यांच्याबद्दल आपण बघितलं होतं की तिकडे आता खूप प्रॉब्लेम चालू आहे, किंवा त्यांची मागणी होत आहे. की आपण बघितलं होतं नागालँड मध्ये त्यांची त्यांचं एक स्वतःचं वेगळं कल्चर आहे, त्यांची स्वतःची भाषा आहे. तर त्यांना कुठेतरी वाटतं की ते जपण्यात यावं, की त्यांच्यावर कोणत्या तरी मेजॉरिटी ना किंवा इतर गोष्टी न लादण्यात याव्या. तर त्यासाठी त्यांचं प्रयत्न चालू असतात. आणि चालू असतं. आपण 2015 मध्ये पण गव्हर्नमेंट जे इंडियाचं गव्हर्नमेंट आहे आणि तेथील जो ग्रुप होता NSCN यांच्यामध्ये करार पण झाला होता. तर इतर गोष्टी होत्या आणि सरकारने पण एक ग्रुप नेमला होता त्यांच्यासाठी चर्चा करायसाठी, किंवा जे इंटरलोकुटर होते आर्यन रवी त्यांची नेमणूक केली होती, जेणेकरून जेवढी जास्त चर्चा होईल तेवढे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व होतील, किंवा तेथील लोकांची जी सॉव्हरनिटी आहे ती जपल्या जातील. कारण की तेथील जे कल्चर आहे किंवा तेथील भाषा वगैरे आहे ती वेगळी, आणि तिथे एकच असं नाहीये, तिथं वेगवेगळ्या डिफरंट कम्युनिटी आहे किंवा 60 मेजर ट्राईब आहे, आणि त्या 60 मेजर ट्राईबचं कल्चर वेगवेगळं आहे. त्यामुळे असं एकच असा पायगंडा किंवा एकच स्ट्रक्चर घेऊन तिथे चालता येणार नाही. त्यामुळे त्यांची सर्व ही जेवढ्या जास्त चर्चा होईल तेवढ्याच लवकरात लवकर हे प्रॉब्लेम सुटतील. तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये सांगण्यात आलंय. लोकसत्ता मधील आर्टिकल आहे पुनर्भांडवलीकरणाबद्दल. आपण बघितलं की सरकारने 2,11,000 कोटींची पुनर्भांडवलीकरणासाठी सरकार देणार आहे. तर त्याबद्दल यामध्ये सांगण्यात आलंय, कारण की जो बँकांच्या अलाभदायी मालमत्तेचा इश्यू होता तो खूप वाढला होता. आपण या अगोदर पण रिकॅपिटलायझेशन बद्दल भरपूर बोललेलो आहे, या आर्टिकल मध्ये तेच सांगण्यात आलंय. पण ऍक्च्युली जो NPAचा इश्यू वाढला तो का वाढला, त्याला इतर काही कारणे होती. जसे आपण बघू शकतो की जे आजारी उद्योग आहे, पोलाद, वीज, वस्त्र उद्योग, तर त्यांची जी क्षमता आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे हे उद्योग रखडले होते किंवा ते प्रकल्प रखडले होते. कारण की आपण बघू शकतो की जे उद्योग स्थापन करण्यासाठी त्यांना लागणारी जी पर्यावरणाची परवानगी, किंवा आता आपण बघू शकतो की अनेक कॉम्पिटिशन तयार झालेले पोलाद उद्योगामध्ये, त्यामुळे हे जे उद्योग आहे ते आजारी बनले. त्यामुळे त्यांच्यातून नफा येऊ शकला नाही आणि ते कर्जांची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे खूप जो NPAचा इश्यू वाढला होता. आणि काही राजकारणी किंवा राजकारणाच्या दबावाखाली पण बँकांनी अनेक लोकांना कर्ज दिली होती, जसे माल्या वगैरे, त्यांनी पण ते कर्ज फेडले नाही, त्यामुळे पण हा इश्यू झाला होता. त्याबद्दल सरकारने आता रिकॅपिटलायझेशन करायचं ठरवलं होतं आणि रिफॉर्म पण आणायचे सांगितलं होतं, की जेणेकरून या ज्या गोष्टी आहेत त्या दूर होईल. त्याच आर्टिकल मधील एकाचं म्हणणं आहे की जर ही योजना यशस्वी ठरली तर बँकांची जी परतची स्थिती आहे किंवा बँका व्यवस्थित स्थितीत येऊ शकतात, किंवा त्यांना परत कर्ज देण्यासाठी किंवा त्या देऊ शकतात. कारण की आता बँका तयारच नव्हत्या कर्ज देण्यासाठी, कारण की अगोदरच त्यांच्यावर एवढी जोखीम होती आणि परत कर्ज देऊन जोखीम स्वीकारायची त्यांची तयारी नव्हती. त्याबद्दल पूर्ण या आर्टिकल मध्ये सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट जे आर्टिकल आहे द हिंदू मधील, ऍक्च्युली याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय, जुगाड इज नॉट द सोल्युशन. ऍक्च्युली आपण बघू शकतो की हे आर्टिकल रस्त्यावरील जे खड्डे असतात, पॉट होल्स, तर त्याबद्दल आहे. आणि आपण सर प्रत्येक शहरामध्ये बघू शकतो. ऍक्च्युली याच्यामध्ये बंगलुरु या शहराचं एक्झाम्पल दिलेलं आहे, पण आपण सगळ्या शहरामध्ये बघू शकतो की तीच परिस्थिती आहे. आणि जुगाड म्हणजे त्यांचं म्हणण्याचं अर्थ काय आहे, की आपण बघू शकतो कधी पण खड्डे वगैरे पडले तर आपले जे लोक काय करतात, तर फक्त काय करतात की त्याला तात्पुरती डागजुजी करणार किंवा त्याच्यामध्ये मुरून वगैरे भरणार आणि तसे करून येणार. पण दबत पाऊस पडल्यानंतर ते खड्डे तसेच होणार. त्यामुळे हा जो तात्पुरतं सोल्युशन आहे ते त्यासाठी सोल्युशन नाहीये. तर व्यवस्थितरित्या ते व्यवस्थितरित्या ते सॉल्व्ह करण्यात याव्या तो प्रॉब्लेम. कारण की काय होतंय, आपण ते तात्पुरत्या सोल्युशन साठी हे करतोय पण ते परत परत तेच प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि यामुळे नागरिकांना तसेच इथं ऍक्सिडेंट वगैरे खूप वाढत आहे आणि त्याचा तो ती समस्या निर्माण झाली आहे. आपण बघू शकतो की आपल्याकडे आता जे पॉट होल मध्ये पडून एक मृत्यू झाला होता अगोदरच 2-3 महिने अगोदर, तर अनेक समस्या आहेत, अनेक लोकांचे याच्यात प्राण जातात. तर त्याबद्दल या आर्टिकल मध्ये आपण बघू शकतो. त्यामुळे कुठेतरी जे कॉन्ट्रॅक्ट मिळतात कोणाला, याबद्दल लोकांमध्ये पण अवेअरनेस असायला हवे की हे कॉन्ट्रॅक्ट कसे कोणाला मिळतात किंवा कोण याच्यासाठी व्यवस्थित काम करतो. तर लोकांनी या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवे, जेणेकरून हे व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
आणि शेवटचं जे आर्टिकल आपण बघू शकतो आजचं ते मी टू कॅम्पेन बद्दल आहे. आपण अगोदर पण डिस्कस केलंय मी टू कॅम्पेन म्हणजे काय. तर आता जे हॉलिवूड मध्ये एका डायरेक्टरने जे सेक्शुअली हॅरेसमेंट केलं होतं त्याबद्दल ते कॅम्पेन चालू झालं होतं की एक सोशल मीडियावर हॅशटॅग आहे मी टू ते करायचं की माझ्यावर पण अत्याचार झाले मी टू. आणि ते अनेक जे नावं आता जाहीर झाले होते युनिव्हर्सिटी मधील ज्यांनी जे प्रोफेसर वगैरे इतर होते ज्यांनी स्टुडंटचा अब्यूज केलं होतं त्याबद्दलची लिस्ट जाहीर झाली होती त्याबद्दल पण आपण बोललो होतो. त्याबद्दल तेच सांगण्यात आलंय की हे योग्य आहे का. तर इथे तिन्ही पण व्ह्यू दिलेले आहे की यांचं म्हणणं आहे की हे योग्य आहे. नंतर त्या खालच्या लेखीचं म्हणणं आहे की नाही हे योग्य नाही किंवा असं नको व्हायला हवा की यातून काय संदेश जाईल. आणि जे शेवटचा व्ह्यू आहे त्याच्यामध्ये ते सांगण्यात आलंय व्हायला पाहिजे किंवा न व्हायला पाहिजे पण काहीतरी चेंजेस असायला हवे. त्यामुळे याच्यामध्ये एवढं काही आपण अगोदर पण याच्यामध्ये बघितलेलं आहे की ऍक्च्युअली याच्यामध्ये नवीन पॉइंट काय बघू शकतो की यांचं म्हणणं काय आहे की फक्त जे 3% व्हाइस चान्सलर किंवा 1.5% प्रोफेसर जे आहे इंडियामध्ये ते फक्त वुमन आहे. बाकी फक्त एवढा कमी परसेंटेज आहे त्यांचा 3% व्हाइस चान्सलर आणि 1.5 प्रोफेसर एवढेच वुमन प्रोफेसर आहे इंडियामध्ये. तर त्याबद्दल त्यांनी सांगण्यात आलंय किंवा जे प्रोफेसर असतात ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ते स्टुडंटवर अब्यूज करतात तर त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या जात नाही कारण की त्यांची जी पोझिशन आहे ती हाय असते किंवा त्यांचे राजकीय लोकांसोबत संबंध वगैरे. त्यामुळे त्याबद्दल त्यांनी सांगण्यात आलंय आणि त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जो आहे तो योग्य आहे याच्यातून अनेक लोकांची नावं समोर येत आहे. तर त्याबद्दल सांगण्यात आलंय आणि इथे नो म्हणणाऱ्यांचं तेच व्ह्यू आहे की हे योग्य नाही किंवा तुम्ही फॉर्मल कंप्लेंट करू शकता किंवा ज्याच्यामुळे अनेक जे दोषी नाही त्यांचे पण नाव समोर येऊ शकतात किंवा तुम्ही असं करू शकत नाही त्याबद्दल आहे. त्यामुळे एवढं डिस्कस करण्याची गरज नाही कारण की मी अगोदर पण याच्याबद्दल सांगितलेलं आहे. सो धन्यवाद फ्रेंड, आपण आज हे आर्टिकल बघितले. थँक्यू, ऑल द बेस्ट.